ठाणे शहराचे माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या भावानं गेली 10 वर्ष पाण्याचं देयक अदा केलेलं नाही, मात्र आता हेच मडवी नागरिकांच्या पाणी जोडण्या कापण्याची भाषा करतायत, हे नैतिकतेला धरून नाही असा आरोप भाजपाचे रोहिदास मुंडे यांनी केलेत। 19,096 रुपये हा बिल रमाकांत दशरथ मडवी साक्षी सिद्धी वात्सल्य दातिवली या नावाने तो बिल दाखवण्यात येतोय आणि त्यांनी जो बिल भरलेला आहे हा 87,000 म्हणजे जर उपमहापौर असल्यामुळे त्यांनी या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि जर 87,000 त्यांनी बिल भरले आहे म्हणजे याचा अर्थ त्याला 10 वर्षाचा व्याज पण महापालिकेने माफ केलेलं आहे। मग रमाकांत मडवी महापालिकेचे जावई आहेत का? एकीकडे तुम्ही दिव्यातल्या नागरिकांना पाणी देत नाही, 10 दिवसही त्यांना पाणी बिल भरण्यासाठी देत नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्यांचे कनेक्शन कापले जातात। मग रमाकांत मडवीचे जर 10 वर्ष भावाचं बिल जर त्या बंगल्याचं बिल 10 वर्ष भरण्यात आले नव्हतं मग त्याच्यावर महापालिकेने कारवाई का केली नाही?